औरंगाबाद जिल्हा परिषदेतल्या बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिकाला शिवसेनेच्या महिला जिल्हा परिषद सदस्यानं मारहाण केल्यामुळे काम बंद आंदोलन पुकारण्यात आलंय. शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या नंदा काळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामाची वर्क ऑर्डर मागितली, मात्र आचारसंहिता असल्यामुळे लिपिक अरुण गावंडे यांनी ती द्यायला असमर्थता दर्शवली, त्यामुळे संतापलेल्या नंदा काळे यांनी गावंडेंच्या कानशिरात लगावली. मात्र हा राडा एवढ्यावरच थांबला नाही. काळे यांनी थेट गावंडेंना मारहाण करायला सुरुवात केली. उपस्थित असलेल्यांनी त्यांना आवरायचा प्रयत्न केला, मात्र काळेंनी मारहाण सुरूच ठेवली. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. तसंच काळे यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. माझ्या पुढे माहितीचा कागद ठेवला. मी म्हणलं साहेबांना तुम्ही चर्चा करा, साहेबांशी बोलावं, याबाबत साहेबच योग्य कायदे तुम्हाला सांगू शकतील. त्यांनी अचानक मला मारहाण केली. मारहाण बऱ्याच प्रमाणात केली, म्हणजे 10 ते 12 मिनटं सतत ते चापटेन मारत होते. मला आमच्या अरुण गावंडे बांधकामातील वरिष्ठ सहाय्यक आहेत, त्यांना आमचे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य यांनी मारहाण केली आणि अतिशय निंदनीय अशी ही गोष्ट आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.